आज आपण बघणार आहोत इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन। तर जुन्या सिलेबसमध्ये हा टॉपिक नव्हता, याच्यावरती आपल्याला डेरिवेशन नव्हतं, डायरेक्ट फॉर्म्युला होता आणि त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे होते। पण या सिलेबसमध्ये त्यांनी याचं डेरिवेशन ॲड केलेलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की इंटिग्रेटेड रेट लॉ आपण कशाला म्हणतो। तर इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय? तर जर तुम्ही डिफरन्शियल रेट लॉला इंटिग्रेट केलं, त्याचं इंटिग्रेशन केलं, तर तुम्हाला इंटिग्रेटेड रेट लॉ भेटतो। जसं आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हा काढला होता, तरी एकदा परत सांगतो सेम प्रोसिजर आहे, तशाच पद्धतीनं आपल्याला फॉलो करायचं आहे सर्व काही। तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपण एक कन्सिडर करू। तर इथं काय म्हणतो मी बघा, कन्सिडर अ गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन। गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय बघा। तर आपल्याकडे समजा ए नावाचा रिॲक्टंट आहे जो गॅसियस स्टेटमध्ये आहे, आणि याच्यापासून आपल्याला बी नावाचा प्रोडक्ट भेटते जो गॅस आहे, आणि सी नावाचा प्रोडक्ट भेटते जो गॅस आहे। म्हणून या रिॲक्शनला आपण गॅस फेज म्हटलं, कारण याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत, म्हणजे गॅस आहेत। म्हणून या रिॲक्शनला आपण गॅस फेज रिॲक्शन म्हटलं। मग आता हे एक रिॲक्शन कन्सिडर केली आपण, त्याच्यामध्ये काय म्हणतो मी बघा, लेट इनिशियल प्रेशर ऑफ ए इज पी आय। म्हणजे या एचं जे सुरुवातचं प्रेशर आहे, समजा ते प्रेशर किती आहे, पी आय, दॅट डिक्रीजेस जे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे, दॅट डिक्रीजेस बाय एक्स विदिन टाईम टी। म्हणजे टाईम टी झाल्यानंतर काय होणार आहे, हे जे प्रेशर आहे, एचं जे प्रेशर आहे ते डिक्रीज होणार आहे। कितीनं डिक्रीज होणार आहे, एक्सनं डिक्रीज होणार आहे असं आपण म्हटलं। त्याचं सुरुवातचं प्रेशर किती होतं, पी आहे, आणि ते प्रेशर आता एक्सनं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे। मग आपण काय म्हणणार, देअरफोर प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी। म्हणजे टाईम टीला एचं प्रेशर किती असेल, तर आता एचं प्रेशर पहिले होतं पी आय, त्याच्यामधलं डिक्रीज किती झालं, एक्स डिक्रीज झालं विदिन टाईम टी। म्हणजे जे प्रेशर आहे एचं टाईम टी नंतर, ते किती झालं, पहिले पी आय होतं, त्याच्यामधलं एक्स डिक्रीज झालं म्हणजे मायनस झालं, किती मायनस झालं, एक्स। म्हणजे पी ए इज इक्वल टू काय झालं, पी आय मायनस एक्स। याला देतो मी इक्वेशन वन। तसंच मग आपण काय सांगणार, देअरफोर प्रेशर ऑफ प्रोडक्ट। आता कोणाचं प्रेशर सांगायचं आहे तुम्हाला, प्रोडक्टचं। हा ए काय होता तुमचा, तर ए काय होता, रिॲक्टंट, म्हणजे प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए सांगितलं आपण। आता काय सांगायचं आहे, प्रेशर ऑफ प्रोडक्ट बी अँड सी ॲट टाईम टी। मग टाईम टीला बी आणि सीचं प्रेशर किती होणार बघा, तर प्रेशर ऑफ बी आणि प्रेशर ऑफ सी हे सेम असेल, आणि ते किती असेल, तर हे एक्सनं प्रेशर कमी झालं म्हणजे हे प्रेशर एक्सनं वाढेल, बरोबर। टाईम टीला जेवढं इकडे कमी झालं तेवढंच इकडे काय होणार आहे, वाढणार आहे। म्हणजे बीचं आणि सीचं प्रेशर जे आहे ते किती असेल, एक्स असेल, कारण इकडून एक्स प्रेशर कमी झालं तर याचं एक्स प्रेशर वाढणार आणि याचं एक्स प्रेशर वाढणार। म्हणजे पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, एक्स भेटलं। मग आता आपल्याला काय सांगायचं आहे, तर आता आपल्याला सांगायचं आहे टोटल प्रेशर ऑफ रिॲक्शन मिक्सर ॲट टाईम टी। आता टाईम टीला तुमच्याकडे काय काय बघा, तर टाईम टीला तुमच्याजवळ रिॲक्टंट आहे, आणि रिॲक्टंटचं प्रेशर किती आहे, पी आय मायनस एक्स, आणि प्रोडक्ट कोणकोण आहे, पी बी आणि पी सी, आणि यांचं प्रेशर किती आहे, एक्स। म्हणजे टाईम टीला आपल्याला, आपल्याकडे मिक्सर आहे ज्याच्यामध्ये ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे, आणि त्या प्रत्येकाचं प्रेशर आपल्याला माहिती आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे, टोटल प्रेशर काढायचं आहे। मग टोटल प्रेशर समजा घेतलं आपण पी, तर हे टोटल प्रेशर जे आहे, हे टोटल प्रेशर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या लागलं, तर हे टोटल प्रेशर काय घेतलं आपण पी, तर हे कोणाकोणाचं प्रेशर असेल, तर एचं प्रेशर, बीचं प्रेशर, सीचं प्रेशर, या तिघांच्या प्रेशरची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटेल, टोटल प्रेशर भेटेल। तर एचं प्रेशर किती आहे,
तर एचं प्रेशर आहे म्हणजे आपण टोटल प्रेशर जर काढायचं असेल तर एचं किती आहे, पी आय मायनस एक्स, पी आय मायनस एक्स. त्यानंतर बीचं प्रेशर किती आहे, एक्स म्हणजे प्लस एक्स. त्यानंतर सीचं प्रेशर पण किती आहे, एक्स म्हणजे प्लस काय येणार, एक्स. मग बघा हा मायनस एक्स प्लस एक्स काय झाला, कॅन्सल, म्हणजे पी इज इक्वल टू काय राहिलं इथं, पी आय प्लस एक्स, बरोबर ना, पी आय आणि इथं काय राहिला, एक्स. मग आपल्याला जर एक्सची किंमत लागत असेल तर काय होणार, पी मायनस पी आय इज इक्वल टू एक्स. देअरफोर हा पी आय इकडे शिफ्ट केला आपण, मायनस झाला, तर एक्स इज इक्वल टू काय भेटला आपल्याला, पी मायनस पी आय. याला देतो मी इक्वेशन टू. आता आपल्याकडे हे इक्वेशन वन आहे, हे इक्वेशन टू आहे, मग काय सांगणार आपण, देअरफोर फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन वन अँड इक्वेशन टू. आता या दोन इक्वेशनवरून काय करू शकतो आपण बघा, तर पी ए इज इक्वल टू पी आय कहा इथं, बघा पी ए इज इक्वल टू पी आय मायनस कहा इथं, एक्स. तर एक्सची किंमत किती आली आपली, पी मायनस पी आय. तर हे ब्रॅकेटमध्ये टाकायची, कारण मायनस साईन जर बाहेर असेल तर आपण जे संख्या पुट करत असतो, जे व्हॅल्यू पुट करत असतो, ते ब्रॅकेटमध्ये टाकायची. तर एक्सची किंमत किती आहे, पी मायनस पी आय. मग काय होणार बघा, हा पी आय मायनसना आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस पी, मायनस मायनस काय होणार, प्लस पी आय. मग काय होणार बघा, तर पी आय प्लस पी आय म्हणजे काय झालं, टू पी आय मायनस काय झालं, पी, आणि इकडे काय आहे, पी ए, बरोबर. अशा पद्धतीनं म्हणजे पी ए किती झाला आपला, टू पी आय मायनस पी. मग आता आपल्याला करायचं काय आहे बघा, तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला रेट लॉ पाहिजे, इंटिग्रेटेड रेट लॉ. कोणासाठी, तर गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. मग आता गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी तुम्हाला काय माहीत असते, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय माहिती आहे तुम्हाला, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट के इज गिव्हन बाय, इज गिव्हन बाय. रेट कॉन्स्टंट के काय असते, तर आपल्याला केचं डेरिवेशन माहीत आहे, के इज इक्वल टू काय असते, 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए झिरो, ए झिरो अपॉन काय असते, 80. ए झिरो अपॉन काय असते, 80. मग हे आपल्याला माहीत पाहिजे. तर आता काय करणार आपण बघा, तर के माहीत झाला आपल्याला, 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए झिरो अपॉन 80. पण हे जे इक्वेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये, पण आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, तर आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, प्रेशरच्या फॉर्ममध्ये पाहिजे. कारण आपली जी रिॲक्शन आहे ती कोणती आहे, गॅस फेज. म्हणजे गॅससाठी आपण कॉन्सन्ट्रेशन सांगत नसतो, गॅससाठी काय सांगत असतो आपण, प्रेशर सांगत असतो. मग आपल्याला ए झिरो म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं, आणि 80 म्हणजे काय होतं, तर हे 80 काय आहे, तर हे कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं, कधीचं, टाईम टीचं, बरोबर. मग आता टाईम टीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तर आपल्याला टाईम टीचं प्रेशर लागेल, बरोबर. तर आपण इथं लिहिलं होतं, प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम टी, म्हणजे हा जो इथं कॉन्सन्ट्रेशन 80 सांगितलं आपण, तिथं आपल्याला प्रेशर सांगावं लागेल. आणि जिथं आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए झिरो सांगितलं, तिथं इनिशियल प्रेशर म्हणजे पी आय सांगावं लागेल, कोणाचं, रिॲक्टंटचं. मग आता ह्या व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करावं लागतील. तर परत एकदा मी हा टॉपिक एक्सप्लेन करतो आणि नंतर आपण व्हॅल्यू पुट करू. बघा, सुरुवातीला काय केलं आपण, एक गॅस फेज रिॲक्शन कन्सिडर केली फर्स्ट ऑर्डरची. त्यानंतर रिॲक्शन आहे ए गॅस गिव्ज बी गॅस प्लस सी गॅस. मग आपण इनिशियल प्रेशर घेतलं एचं, किती घेतलं, पी आय, आणि जे डिक्रीज होणार आहे, कारण हा रिॲक्टंट आहे, रिॲक्टंटचं प्रेशर काय होत असते, डिक्रीज, किंवा कॉन्सन्ट्रेशन काय होत असते, डिक्रीज. हा गॅस आहे म्हणून याचं प्रेशर डिक्रीज होणार. कितीनं डिक्रीज झालं, समजा एक्सनं डिक्रीज झालं विदिन टाईम टी. मग प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम टी, मग टाईम टीला त्याचं प्रेशर किती असेल याचं, पहिले पी आय होतं, त्यातलं एक्स कमी झालं, म्हणजे पी आय मायनस एक्स हे पी एचं प्रेशर आहे ॲट टाईम टी. याला दिलं इक्वेशन वन. नंतर प्रेशर ऑफ प्रोडक्ट बी अँड सी ॲट टाईम टी, मग बी आणि सीचं प्रेशर काय असेल बघा, याचं जर एक्सनं, याचं प्रेशर जर एक्सनं कमी झालं, तर याचं प्रेशर एक्सनं वाढेल, याचं प्रेशर एक्सनं वाढेल, बरोबर. मग पी बी आणि पी सीचं प्रेशर सेम असेल, आणि ते किती असेल, एक्स असेल. मग आता आपल्याला जर टोटल प्रेशर पाहिजे असलं रिॲक्शन मिक्सरचं, टोटल प्रेशर पी ऑफ रिॲक्शन मिक्सर ॲट टाईम टी, मग टाईम टीला टोटल प्रेशर किती आहे, तर आपल्याजवळ टाईम टीला ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे. मग एचं प्रेशर किती आहे, पी आय मायनस एक्स, ते आपण पुट केलं. बीचं प्रेशर किती आहे, एक्स. सीचं प्रेशर किती आहे, एक्स, ते आपण पुट केलं. मग मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाला, इथं काय राहिला, पी आय प्लस एक्स.
मग काय केलं आपण हा पी आय इकडे शिफ्ट केला तर मायनस पी आय झाला आणि इकडे काय राहिला एक्स. मग एक्स इज इक्वल टू पी मायनस पी आय, याला त्याला इक्वेशन टू. आता इक्वेशन वन आणि इक्वेशन टू वरून आपल्याला काय दिसते तर पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्स आहे. मग पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्स, तर एक्सची किंमत किती आहे पी मायनस पी आय, ते ब्रॅकेटमध्ये ठेवली आपण. मग आता मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस पी आणि मायनस मायनस काय झाला प्लस पी आय. मग पी आय प्लस पी आय काय झाला टू पी आय आणि इथं काय मायनस पी, म्हणजे पी एची किंमत भेटली आपल्याला ॲट टाईम टी. मग आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंट के माहिती आहे आपल्याला, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द वेस्ट एन ए झिरो अपॉन ए टी, तर एवढं आपल्याला माहिती आहे. मग आता पुढे काय करणार मी बघा, तर आता याच्यानंतर आपल्याला काय समजलं इथं हियर, म्हणजे इथं आपण काय सांगणार तर इथं तुम्हाला ए झिरो म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इथं आहे इनिशियल प्रेशर, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी म्हणजे प्रेशर ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी किती आहे टू पी आय मायनस काय झालं पी. मग हे जे इक्वेशन आहे समजा याला मी इक्वेशन थ्री दिलं, मग इथं म्हणतो देअर फोर इक्वेशन थ्री बिकम्स काय होणार, इक्वेशन थ्री, इक्वेशन थ्री बिकम्स तर देअर फोर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए झिरो आहे, तर ए झिरोच्या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला पी आय, म्हणजे पी आय अपॉन काय येणार अपॉन आहे ए टी, तर ए टीच्या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला टू पी आय मायनस पी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण इंटिग्रेटेड रेट लॉ काढला कोणासाठी, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, आणि कशी आहे गॅस फेज रिॲक्शन आहे. किंवा असंही विचारू शकता डिराइव द एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट फॉर गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. जर गॅस फेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे डेरिवेशन काढायला विचारू शकतात. तर महत्त्वाचं डेरिवेशन आहे, आधीच्या सिलॅबस नव्हतं या सिलॅबसमध्ये ॲड झालं, तर व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून परत बघा. आता याच्यानंतर काय करू, आपल्याकडे हा जो फॉर्म्युला आला याच्यावरचा आपण न्यूमरिकल सॉल्व करू. मग आता न्यूमरिकलमध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्याचा मिनिंग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर फॉर्म्युला व्यवस्थित जर माहिती असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. बघा तर काय सांगितलं आपल्याला, फॉलोइंग डेटा वेअर ऑप्टेन ड्युरिंग द फर्स्ट ऑर्डर डिकम्पोजिशन ऑफ एसओ सी एल टू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा तर काय दिलं आपल्याला, तर समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आपण तर आपल्याला दिलेला आहे गिव्हन डेटा, आणि गिव्हन डेटामध्ये काय म्हणत आहे तर एसओ सी एल टू आहे आपल्याकडे जो गॅस आहे त्याच्यापासून आपल्याला एसओ टू गॅस भेटत आहे आणि प्लस सी एल टू गॅस भेटत आहे, ठीक आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला दिलेला आहे टाईम दिलेला आहे कशामध्ये सेकंडमध्ये, आणि टोटल प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला टोटल प्रेशर, आणि हे जे टोटल प्रेशर आहे हे कशामध्ये दिलेलं आहे बारमध्ये दिलेलं आहे, बरोबर. मग आता टाईम जेव्हा झिरो होता तेव्हा जे प्रेशर होतं ते किती होतं 0.5 होतं, त्यानंतर जेव्हा टाईम 100 झाला तेव्हा 0.6 होतं टोटल प्रेशर. आता काय म्हटलं त्यांना कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिॲक्शन, आणि आपल्याला काढायचा काय आहे आपल्याला रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट हा आपल्याला काढायचा आहे म्हणून इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग रेट कॉन्स्टंट म्हणजे काय के. मग आता बघा तर ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोणत्या स्टेटमध्ये दिसत आहेत, गॅसियस स्टेटमध्ये दिसत आहेत. म्हणजे आपल्याला जो रेट कॉन्स्टंट वापरायचा आहे तो गॅस फेजसाठी वापरायचा आहे. मग गॅस फेजसाठी जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, तर आपल्याला माहिती आहे के इज इक्वल टू काय असते 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 पी आय अपॉन टू पी आय मायनस काय होतं पी. मग आता बघा तर फ्रॉम डेटा, डेटावरून काय लिहू शकता तुम्ही फ्रॉम डेटा, फ्रॉम डेटा, तर डेटावरून काय समजते तुम्हाला पी आय म्हणजे इनिशियल प्रेशर. इनिशियल प्रेशर म्हणजे कधी, जेव्हा टाईम झिरो होता म्हणजे सुरुवातला प्रेशर किती होतं 0.5, ठीक आहे. आणि नंतर पी काय असते, तर पी आहे तुमचा इथं लिहितो मी पी काय आहे तुमचा टोटल प्रेशर, बरोबर. टोटल प्रेशर ॲट टाईम टी, तर आता टोटल प्रेशर टाईम किती झाला 100, तेव्हा टोटल प्रेशर किती आहे 0.6 हे कशामध्ये दिलेलं आहे बारमध्ये. आणि हे जे 0.6 प्रेशर आहे कधी आहे, जेव्हा टाईम किती होता 100 आणि कशामध्ये दिलेलं आहे टाईम सेकंडमध्ये, है ना. म्हणजे जेव्हा टाईम 100 होता तेव्हाचं टोटल प्रेशर किती आहे 0.6 आणि सुरुवातचं टाईम झिरो असतानाचं प्रेशर किती आहे 0.5. मग आता ह्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू, तर देअर फोर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी
तर टी किती दिला आपल्याला 100, टीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 100 हे लिहिली आपण. नंतर लॉग टू द बेस 10 काय येतं, लॉग टू द बेस 10. पी आय, पी आयची व्हॅल्यू किती आहे, इनिशियल प्रेशर पी आय किती दिलेला आपल्याला 0.5 अपॉन 2 PI म्हणजे 2 × 0.5 मायनस काय आहे पी, तर पी किती दिलेला आहे आपल्याला 0.6. मग आता पहिले काय करणार आपण, तर हा 2.303 हा 100 आहे, 100 काय लिहू शकतो आपण 10^2 लिहू शकतो बरोबर. त्यानंतर इथं लॉग टू द बेस 10 वरती किती आहे 0.5 आणि खाली हा 2 0.5 मल्टिप्लाय केलं किती येणार 1.0 बरोबर ना. म्हणजे 0.5 2 मल्टिप्लाय केलं म्हणजे 0.5 + 0.5 असं केलं तरी आपल्याला किती भेटेल 1.0 आणि मायनस किती आहे 0.6. मग 2.303 अपॉन 10, आता हा 10^2 खाली आहे, हा जर वरती नेला तर काय होणार 10^-2 नंतर लॉग टू द बेस 10 0.5 अपॉन 1 0.6 जर आपण मायनस केले तर किती राहते 0.4. मग पुढे बघा 2.303 × 10^-2 त्यानंतर इथं काय होणार लॉग टू द बेस 10. आता वरती जर आपण 10 मल्टिप्लाय केलं खाली 10 मल्टिप्लाय केलं दोन्ही पॉईंट काय होतील कॅन्सल, म्हणजे इथं काय राहणार 5/4. मग पुढे 2.303 × 10^-2 आणि इथं लॉग टू द बेस 10 5/4, तर 4 × 5 डिवाइड केलं किती येणार 4 × 1 = 4 राहिला 1 0, 4 × 2 = 8 4 × 2 = 8 राहिले 2 0 म्हणजे 4 × 5 = 25. मग किती येणार बघा 2.303 × 10^-2 आता लॉग कशाचा काढायचा आहे तुम्हाला 1.25 म्हणजे 0. कसा काढणार 12 काय बघायचं आहे तुम्हाला 5, मग आपण लॉग काढू 12 तर लॉग तुम्हाला काढता आला पाहिजे. जर 12 आपण 5 बघितलं तर हे किती येते 0969 किती येते 0969 म्हणजे आपण लॉग काढला. आता आपला लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल म्हणजे याचा लॉग आणि याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन. तर 2.303 लॉग किती येते 0.3623 चेक करून घेऊ एकदा बरोबर आहे का. 23 झिरो आणि 3 3623 बरोबर आहे आणि याचा लॉग काय येणार, तर याचा येणार 12 यांची काय करणार आपण ॲडिशन कारण मल्टिप्लायमध्ये कसा बघणार 96 काय बघायचं आहे तुम्हाला 9 96 9 9 8 6 3 किती येते 9 8 6 3. आता या हे दोघं मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणजे काय करणार आपण दोघांच्या लॉगची ॲडिशन 3 + 3 = 6 6 + 2 = 8 8 + 6 = 14 (+1) 10 + 3 = 13 (+1) तर इथं काय झालं प्लस मायनस मायनस म्हणजे 2 − 1 − 2 म्हणजे किती -1 आणि याचा काय सांगणार आपण अँटीलॉग. आता अँटीलॉग कसा काढणार 34 आणि 6 मेन डिफरन्स बरोबर 34 आणि 6 मेन डिफरन्स 34 आणि 6 मेन डिफरन्स किती आहे 3 म्हणजे 2 2 3 1 किती आला 2 2 3 1 एक डिजिट सोडून पॉईंट आणि 10^-1 म्हणजे ॲन्सर किती आलं पण 2.231 × 10^-1 आणि वरती किती बाकी आहे 10^-2 म्हणजे 2.231 × 10^-3 −1 − 2 किती झालं −3 हा आहे रेट कॉन्स्टंट. कोणासाठी फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असते सेकंड इन्वर्स, कारण इथं टाईम तुम्हाला कशामध्ये दिलेला आहे सेकंडमध्ये दिलेला आहे टाईम सेकंडमध्ये आहे म्हणून आपण काय घेतलं सेकंड इन्वर्स. तर अशा पद्धतीनं आपण जर गॅस फेज रिॲक्शनवरती प्रॉब्लेम आलं तर त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो K = 2.303 / T log to the base 10 PI / 2 PI - P. तर पी आय हे इनिशियल प्रेशर असते आणि पी काय आहे टोटल प्रेशर असते ॲट टाईम टीचं, म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. जो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा टॉपिक होता तो इथं कम्प्लीट झाला. आता याच्यानंतरचा जो पुढचा टॉपिक आहे तो आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.